विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबर बातमध्ये। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या 103वा श्रींचा पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। आज उत्साही वातावरणात या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली। आज प्रतिप्रमाणे काकड आरती ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत, उपकार्यकारी अधिकारी दिलीप उगले यांनी अध्यायाचे वाचन केले। या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे। सध्या नगरसह जिल्ह्याभरात विजेचा लपंडाव सुरू आहे, त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेवर होत आहे। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतित आहेत, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीला वीज बिले भरणे सक्तीचे केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे, तर नगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। शेवगाव पाथर्डीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बहुजन भूजल सर्वेक्षण मैदानावर लक्षणीय उपोषण करण्यात आले। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक भानुदास बेरड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात आली व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या इयत्ता 9वी ते 12वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बहुशैक्षणिक उद्देशाने 1805 टॅबचे वाटप करण्यात आले। अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे यांच्या हस्ते या टॅबचे वाटप करण्यात आले। कुख्यात गुन्हेगार विजय राजू पठाडे याच्यासह त्याच्या 5 साथीदारांविरोधात अहमदनगर पोलीस प्रशासनाने मोक्का विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे। पठारे टोळीतील 6 आरोपी अटकेत आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आजी माजी सरपंच यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश NG शुक्ला यांनी फेटाळले आहेत। लोणी व्यंकनाथ गावाचे माजी सरपंच संतोष चंद्रभान माने व विद्यमान सरपंच रामदास बबन ठोंबरे हे दोघे सन 2018 ते 2019 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथाचे सरपंच पदावर कार्यरत असताना तत्कालीन सरपंच चंद्रकांत माने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशीनाथ खामकर यांच्या सरंगमत करून 14व्या वित्त आयोग अंतर्गत कामात 26,88,352 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्याचे नगरविकास व ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे हे आज पारनेर दौऱ्यावर होते। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासोबत त्यांनी मतदारसंघातील कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कुंभे फळतील बर्ड्स पार्कला आज भेट दिली। हे बर्ड्स पार्क म्हणजे मतदारसंघातील वैभव असून येथे भेट देणे पक्षीप्रेमी व पर्यटकांसाठी मोठी संधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
सध्या कोपरगाव शहरात मोकाट डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे। शहरातील अनेक उपनगरांमध्ये मोकाट डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या मोकाट डुकरांचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती। शहरातील नागरिकांना होणारा त्रास थांबावा याकरिता पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पालिका कार्यालयात शहरातील डुक्कर पाळणाऱ्या मालकांची मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली। या बैठकीत मुख्याधिकारी गोसावी यांनी डुक्कर पाळणाऱ्या मालकांना 8 दिवस आज डुक्करांचा बंदोबस्त करा अन्यथा तमिळनाडू येथील एजन्सी द्वारे डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। खर्डा येथे होणाऱ्या स्वराज्य ध्वज यात्रेचे जामखेड शहरात मोठ्या दिमाखात आगमन झाले। यावेळी जामखेडकरांनी स्वराज्य ध्वजाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले। यावेळी संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।